आरोपीला घर झडतीसाठी घेऊन जात असताना आरोपी पळून गेल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबित केलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंडे आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव अशी त्यांची नावं आहेत. मार्केट यार्ड येथील आंगडियाच्या कार्यालयात घुसून अविनाश गुप्ता यांच्या टोळीने गोळीबार करत तब्बल 28 लाख रुपये लुटून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुप्ता यांच्या टोळीला अटक केली आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गेल्या महिन्यात मोक्का कारवाई केली होती. त्याचा तपास वानवडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला होता. असं असताना रामदास मुंडे आणि महेश जाधव यांनी यातील 9 आरोपींपैकी संतोष पवार आणि साई कुंभार यांना पोलीस कोठडीतून बाहेर काढलं आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता दोघांना खानापूरला घेऊन गेले. त्यातून संतोष पवार हा पळून गेला. आरोपी पळून जाण्यास पोलीस कर्तव्यात बेजबाबदार आणि बेफिकर गैरवर्तन कारणीभूत ठरल्याने सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोघांना निलंबित केलं.